राहुल राज्य विरुद्ध परामर्श पार्लमेंट प्रक्षुब्ध राहुल मरण आवश्यप बीजेपी अंग प्रतिषेधम सभा स्तंभितोड़ लोकसभा राज्यसभा इन पिरी अदसमय राष्ट्र विरुद्ध शक्ति नेता राहुल मारियदाय बीजेपी देशीय अध्यक्ष जे पी नड्डा विमर्शिच्चु കേംബ്രിഡ്ജ് സർവകലാശാലയിൽ രാജ്യവിരുദ്ധ പരാമർശം നടത്തിയ രാഹുലിന്റെ ലോക്സഭാ അംഗത്വം റദ്ദാക്കണമെന്നാണ് ബിജെപി ആവശ്യപ്പെടുന്നത്. രാവിലെ ഇരു സഭകളിലും ബിജെപി അംഗങ്ങൾ പ്രതിഷേധിച്ചു. 241 ഇതോടെ ഇന്നത്തേക്ക് പിരിഞ്ഞ ലോക്സഭയും രാജ്യസഭയും ശനി ഞായർ അവധികൾക്ക് ശേഷം ഇനിയും തിങ്കളാഴ്ചയേ സമ്മേളിക്കൂ. രാജ്യത്തെ ജനങ്ങൾ തള്ളിയ രാഹുൽ ഗാന്ധി രാഷ്ട്രവിരുദ്ധ ശക്തികളുടെ നേതാവായി മാറിയതായി ബിജെപി ദേശീയ അധ്യക്ഷൻ ജെപി നഡ്ഡ വിമർശിച്ചു. ലോകത്തിലെ അഞ്ചാമത്തെ സാമ്പത്തിക ശക്തിയായി മാറിയ ഭാരതം നിർണായക ഘട്ടത്തിലൂടെ കടന്നുപോകുമ്പോൾ രാഹുൽ ഗാന്ധി വിദേശത്ത് നിന്ന് ഇന്ത്യയെ പരിഹസിക്കുകയാണ്. दुर्भाग्य की बात यह है कि इन देश विरोधी गतिविधियों में देश की सबसे पुरानी पार्टी कांग्रेस पार्टी भी अब शामिल हो गई. जनता द्वारा बार बार नकार दिए जाने के बाद अब राहुल गांधी इस देश विरोधी टूलकिट का परमानेंट हिस्सा बन गए हैं. दूसरी ओर राहुल गांधी विदेशी धरती पर देश का अपमान कर रहे हैं और देश के 130 करोड़ जनता का अपमान कर रहे हैं. राहुल जी, आपकी पार्टी के द्वारा जिस ढंग से आपातकाल को लगाकर देश के संविधान को समाप्त करने का प्रयास किया गया, उसका प्रतिकार इसी देश की जनता ने किया था. राहुल गांधी जी, आप विदेशी धरती पर भारत को बदनाम कर रहे हैं, जबकि आज दुनिया में भारत को सलाम कर रही है दुनिया. राहुल गांधी, आपको देश के खिलाफ इस पाप के लिए देश की जनता से माफी मांगनी ही होगी. राज्य विरुद्ध परामर्श बीजेपी देशीय नेतृत्व राहुल ने कड़ाक्रमिक प्रतिरोधिका कहियाग्रेस കേംബ്രിഡ്ജിൽ രാഹുൽ നടത്തിയ വിവാദ പ്രസംഗം കർണാടക തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ഉൾപ്പെടെ കോൺഗ്രസിന് ദോഷം ചെയ്യുമെന്നാണ് രാഷ്ട്രീയ നിരീക്ഷകരും വിലയിരുത്തുന്നത്. ജനം ഡൽഹി.